ऋषि ब्रह्मयोग चैनल से नवीन वीडियो पाहण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकनला क्लिक करा। अमृत अध्याय बारावा। श्री गणेशाय नमः। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्णो ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्णो स्त्री बाल वृद्ध तरुणो सर्वी शिव कीर्तन करावी। शिव स्मरण नावडी अनुमातृ तू अंतजाहुनी अपवित्र तू लीला वस्त्री अलंकार जेवी प्रीत श्रृंगारिली तेने भक्षले जी अन्न जैसे पशु भक्षती थेष्ट तृण जैसे मयूरांगी नयन तैसे जनेत्र तयाचे। वाल्मीकि छिद्रवत करणो द्रुम शाखावत हस्त चरणो त्याचे जननी व्यर्थ जानो विवनी वांझ जाली। जो शिव भजनाविनो तो जाऊ समुद्रात बुडनो अथवा भस्म करो वडवाग्नो का सर्पडंखो तयाचे। तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिल का गुळाशी न सोडी अर्ध तुटे परिन काढी मुख तेथुनी सर्वदा। की चुकला भूत दिवस सुतो तेवढाच कोटी प्रीतिवंतो त्याची शुभ वार्ता ऐकता कस्मात धावती माता पिता जेवी। अमृताहुनी वाडू गोष्टी लागती कर्णास गोडू तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोडू सर्व टाकुनी जाईजे। गावास गेला प्राणनाथू प्रिय पतिवर्ता वाट पाहतू तो पत्र आले कस्मात धावे श्रवण करावया। निर्धनाशी सापडे धनू की जन्मांधाशी आली नयन की तृषेने जाता प्राणू जीवन शीतळ मिळाली। ऐसी ऐकावया कथा पुराणू धावावी सर्व कर्म टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावी। वक्ता पंडित चातुर्य खानी नमावा तू सद्गुरु म्हणुनी की हा शंकरची मानुनी धरिजे पूजनी आदर। सुरभीच्या स्तनातुनी अवधारा सुटती दैशा सुधार सुधारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे। वक्ता श्रीष्ठमाना वात्यंतु न पुसावी भलती पाखंड मतु न सुते कुतर्क घेऊन चित्तु न शिनवावी सर्वथा न कळी तरी पुसावी आदरी सांगिलती श्रवण करावी सादरी उगेच चैता पामरी तरी ते पिशाच जन्म पावती। वक्त्याची चैतावधारा तरी दोष घडी त्यानरा पुराणिका वेगळी नमस्कारा न करावी संहित कोणाशी। मध्येच टाकून कथा श्रवणू उगास गर्वी जाय उठवून तरी तो अल्पायुष्य जाणू संसारी आपदा बहुभोगी। कुटील खळ पापी धुरतू तो मुख्य स्त्रोता न करावा यथार्थू दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होतो परी नवज्वरित आयुष्य वतते। ऐसा श्रवणी वैसोनू कुतर्क घेऊनी करी कथा खंडनो त्याचे व्यर्थ गेली श्रवणो नरकाशी कारण पुढे केली। कथेत न बोलावी तरू मन करावी एकाग्रू कथेची फलश्रुती साचरू तरी जपावती बैसता। वस्त्री अलंकार दक्षिणा सहितु वक्ता पुजावा प्रीती अत्यंतु धन देता कोश भूत भरे आपला निर्धारी। रत्ने दीता होतु नेत्र होती प्रकाश म्हणतो अलंकारे प्रतिष्ठा अत्यंतो स्रोत यांची वाढतशी। एवं पूजिता षडशोपचारू तेने तुष्टमान होय मावरू जे जे पदार्थ अर्पावे साचरू त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती। त्याशी कदा नाही दरिद्रू शेवटी स्वदाने भालचंद्रू कथेशी येता पावले टाकी निर्धारू पाप संवार पदोपदी। मस्तकी उष्णिष घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती
म्हणाल उष्णीष काढिता नये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जे विडा घेऊनी ऐकती तरी यम किंकर त्याशी जाचिती नाना यातना भोगविती मूळ व्यासवचन प्रमाणही एक बैसती उगीच श्रवणी निद्रा मोळावी बहुत प्रकारे करुणी अंतर सद्गद नेत्री यावे पाणी मग निद्रा कैशी स्पर्शलो वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण ते घडता जागरण निद्रा नये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडण निद्रा नये तो उपाय करुण मुख्य श्रवण करावे वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता हे न मानते ते काग तत्वता जग पुरुष भक्षती जे बैसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरती त्यास सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी बळे जे सांगताही न ऐकती बळेच जेठा घालुनी बैसती त्याशी ये मधुत बांधून नेती ने उनी टाकती नरक कुंडी जो श्रवणी निजे दाटणो तो उपजे अजगर होऊन बैसे नमस्कार केली आवाचनो वंश वृक्ष होय तू कथेत बोली भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवटी हरसे टाळ्या न वाजवी हटी हो कष्टी संसारी जे शिवकीर्तन हे रसिती ते शतजन्मी सारवे होती दुरुत्रे बोलती निश्चिती जन्मा येती सरड्याच्या जे श्रवणी न होती सादरू ते अन्य जन्मी होती सुकरू जे उच्छेदिती शिवचरित्रू ते व्रकयोनी पावती वक्त्याशी देता असणू शिवसन्निध वैसे जावणू वस्त्रे देता अन्नो प्राप्त होयो तयाते करिता कथा पुराण श्रवणू भक्ती वैरागी अंगी पूर्णू यदर्थी कथा सुगम जाणू जेणी अनुताप उपजेवने दक्षिणेकडे ग्राम एक मंगळू त्याची नाव मुळीच बाष्कळू सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मी धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम पवित्र जप तप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैसे देते वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचर एकाक्षित याशी बोलिजे वेद शास्त्र उभयहीन तो केवळ अंधची जाणू असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र तष्कर चहाडानी जारू मद्यपी मार्गघ्न दुराचारू माता पित्यांचा द्रोह करणारू एवं सर्व दोष युक्त जे त्या ग्रामीचा एक विप्रो नामतयाचे विदुर वेशेशीरत होरात्र काम कर्दमी लोळत त्याची स्त्री बहुला नाम तेही जारणी अपवित्र परम एके जाराशी असता सकम भ्रतारी जपोनी धरियेली जार पळाला सतुरु तिस भ्रतारी दिधला मारू हे तेष्ट लत्ता मुष्टी प्रारू देता बोले काय तू म्हणे तू झालाशी जारू मिही तेची करते निरंतर मग बोले तो विप्रविदुरु तुवा द्रव्यापारू मिळविले ते द्रव्य दे मज लागलो मी देई नवारांगणेशी नेऊन ती म्हणे मी देव कोठणू ऐकता मारी पुढती तू मग तिचे अलंकार हिरोनी येतो घरची सर्व संपत्ती नेतो ते वारांगणेशी देतो तेही समर्पी जाराते ऐशी दोघे पापी अश्रतो तो विद्रो विप्र पावला मृत्यू ये मदती नेला मारितो बहुत जाशती तयाते कुंभी पाकादी परम दुःख भोगुनिया तो शतमूर्ख मग विंध्या जळाच्या दरित देख भयानक पिशाच झाला आळे पेयी अंगाशी देतो हिंदे क्षुधा प्रशा पिडितो रक्तवर्णंग त्याचे समजतो जे विषेंदुर चर्चिला वृक्षाशी घेत टांगुनो सवेची हाक देत फिरेवनो रक्तपिती भरुनो सर्वांग त्याचे नाचले कंटक वन परम दुर्धरू
न मिळे कदा फलमूला हारू आपल्या पापाचे भोग समग्र भोगे विदुर विप्रतो इकडे बहुलाघव रहितो एक होता तेशी सुतो तो कोणापासून झाला तुरितो ते स्मरण नाही तेसी तब आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेत चालले सर्व नाना वादे वाजती अभिनव ध्वजा पताका मिरवती शिवनामे गर्जते दासू वारंवार करती घोषू कैसा उरेल पापलेशो सर्वदा निर्दोषो सर्वजनो त्यांच्या संगती बहुला निघतो सवे घेऊनी धाकटा सोतो गोकर्ण क्षेत्र देखील पुण्यवंतो झाले पुनितो सर्वजनो बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरुपण निघाले जीवनिता जारीन तिसय मुदुत नेती धरुण लोह परिग तप्त करुण स्मरग्रह माझी घालिते हैसे बहुला ऐकोनी भयभीत झाली ते तक्षणी अनुताप अंगी भरुणी रडू लागली अट्टहासी मग पुराणिकाशी समजतो आपला सांगे वृतांत झाले जे जे पापांचे पर्वत ते निजमुखे उच्चारी अंतकाळी यम किंकरू ताडण करतील मजा पार तेवी मज कोण सोडविणार दुःख अपार सुसुकते स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचारू गळा पाश घालून यम किंकरू करीती मार तप्तशस्त्री नाना परी विटंबविते अशी पत्रवनी हिंदविती ओ भराते बांधुनी टांगिती नरक कुंडी अधोमुख ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगिती नेऊन भूमी तमज रोवून तप्त शरी मार करती तप्त शुळावरी घालिती पायी चंद्रशिळा बांधिती महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी बहुलेशी गोडन लागे अन्नु दुःखे रडे रात्रंदीन म्हणे मी कोणास जाऊ शरणू आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु मद तारे येथून आले शरण अनन्य मी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रती सत्वरु शिवलीलामृत सुरस फारु श्रवण करवी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखी ऐकली प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवघ्यातु श्रेष्ठ ऐसे जाणिजे सत्संगी होई निसंगु निसंगी निर्मोह सहज मगु निर्मोहत्वे निष्कपी बहुला झाली परम पवित्र शिव नाम जपे अहोरात्र दोष न उरे तिळ मात्र शुचुर्भूत सर्वदा हव्याचा जाय बुरसा मग तो सहजशी होय आरसा की लोह लागता परियसा चामी करू सहजची की अग्नीत काष्ट पडली मग ते सहजची अग्निमय झाली गंगेशी ओहोळ मिळाली गंगा जळ सहजची जप करिता पाप जाय निशेषु ज्ञानाहुनी ध्यान विशेषु श्रवणाहुनी मननासु सतेजता सहजची मननाहुनी निज ध्यासु त्याहुनी साक्षात्कार समरसु मग तो शिवरूप निर्दोषु संशय नाही सर्वथा बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावनु जिव्हेने करू लागली शिवकीर्तन मग कैसे बंधन तेसी श्रवणे थोर थोर पावन होतो श्रवणे याच जन्मी मुक्तो न लगे तीर्थात न श्रम भवतो श्रवणे सार्थक सर्व ही ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरी योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाणू नवविधा भक्ती पूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर चारी आश्रम श्रवणेची परम पावन असो भवनेशी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे
गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री जटावलकल अजिन धारी तीर्थी करी नित्य स्नान सर्वांगी भस्मलेपनु करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व आप्त सोडून या जाणू गुरु सेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला सो याते कीर्ती पुष्टिवर्धनु भौलिने तिन्ही देह जाळून तेथी भस्मांगी चर्चुनु झाली पावन शिवरूपे शंकरे विमान धाडली ती काळी भौला शिवपदाप्रती नेली हे वढी पापी नवधरली चतुर्दश लोक नवलकर्ती सदाशिवा पुढे जाऊन भौलेने केली बहुतस्तवनु मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमनग कन्या म्हणे इच्छित वर माग तोरितो येरी म्हणे पती पडला धोगतितो कोठे आहे न कळी निश्चितो पावन करुणी आणि येथे मग ती त्रिजग जननी अंतरी पाहे विचारुनी तो विंध्याचय पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ठ मग भौलेशी म्हणे भवानी जाई सवी तुंबर घेऊनी पतिशानी विंध्याद्रिहुनी श्रवण करावी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच लग्न देखिला धरोनी वृक्षाशी बांधिला तुंबरे बळे करुणिया मग वल्लकी काढून सप्तसौर मिळवून आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशु पक्षी उधरती शिवकीर्तन रसराजू तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर द्विजू म्हणे मज सोडाता मग सोडताची धावून धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापियाते स्त्रियेशी म्हणे धन्य तू साचारू केला माझा जी उद्धारू मग तुंबरे शिव पंचाक्षरू त्याशी मंत्र उपदिशिला त्याचा करिता जपू तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला आणली शिवापाशी मिरवितो दोघेही शिवचरणी लागतो लवण जळे विरतो तैशी मिळतो शिवरूपी जळी विराली जळगारू नभी नादविरे सत्वरू तैशी बहुलानी विदुरू शिवस्वरूप झाली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊनिया शिव मंत्र शिव कथा श्रवणु शिव दीक्षा रुद्राक्ष धारणु भस्मलेपने उद्धरवणु गेली किती संख्या नाही भस्मातून निघाला भस्मासुरू शिवद्रोही परम पामरू त्याचा केला कैसा उद्धारू ते चरित्र सांगा कैसे हे शिवपुराणी कथा सुरसु श्रोती ऐकावी सावकाशु कैलाशी असता महेशु प्रदोषकारी कदा भस्म सुकरी घेऊन अंगी चर्ची उमार म्हणू तव एक खडा लागला तू शिवे जाणू भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला सुरू नाम ठेविले भस्मा सुरू उभा सदा करू जोडून म्हणे वृषभ ध्वजा सदाशिवा मज काही सांगिजे सेवा शंभू म्हणे मज नित्य धवा चिता भस्म आरुणी देजे नित्य नूतनानी भस्म हीच सेवा करी उत्तम ऐशी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्मभूमीश नित्ये उनु वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिव भक्त परायणु लिंगार्चन घडले जासी शिवरात्री सोमवार प्रदोषु सदा ऐकी शिव कीर्तन सुरसु त्याचेच भस्म भवानीशु अंगीकारी आदरी जे का भक्त भेद प्रेमळू त्यांच्या मुंडांची करी माळू स्मशानी वैराग्य वाढी प्रबळू म्हणून दयाळू राही तेथे लोक स्मशानाहुनी घरा येते वैराग्य जाय विषयी जडी प्रीती म्हणून उमा वल्लभे वस्ती केली मा स्मशानी पंचभूते तत्वासयितो पिंड ब्रह्मांड जाळूनी समजतो सर्व निरसुनी जे उरतो
स्वात्म सुख भस्मतेची तेची ब्रह्मानंद सुख सोजोळू ते भस्मशर्ची दयाळू तो अमूर्त मूर्त कृपाळू शिड विकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणते अपक्षेते निधन शिड विकार समस्तो शिव परब्रह्म शाश्वतो विकार रहित निर्विकार जो जो षडगुणेश्वरी संपन्नो यश श्री कीर्ति विज्ञान औदार्य वैराग्य संपन्नो ऐसे कोठे असेना आनिक षट चिन्नी मंडितो ती ऐका सर्वज्ञ पंडितो कर्तृत्व नियंत्रत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चालक शुद्ध त्रिविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभु झाला चैतन्य गुण तेने भस्मासुर निर्मनु धारिला भस्म आनावया ऐसे नित्यायताचता भस्म असुर मातला मदे परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम मने संवारुनिया टाकू हे संवारुनिया सकळू असुर राज्य करावे सबळू जाऊन या निर्जर मंडळू शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णु आणि दुर्जटी हे ही संवारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मी चैंद्र होईनु ऐशी मनी बांधुनी गाठी कैलासा गेला तो कपटी मने ऐक दोषी दुर्जटी भस्म सृष्टी न मिळे कोठे चार लक्ष मनुष्य नी पाही नित्य सवा लक्ष घडा म्हणून होय शोधिली सर्व वनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची ऐशी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझार पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगमसे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमा वल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माते मज देई एक वरू ज्याच्या माथा ठेवीन करू तो भस्म भावा निर्धारू कार्य फार साधेने म्हणून लोटांगण घाली तू इतके माझे चालवी व्रतू निष्कळपट शिव भोळा नाथू वर द्यावया सिद्ध झाला मग बोली हे मनग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी या शिवर देता धरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयाची हौसु तो पातला फाल्गुन वासू आधीच वाट पाड्या चोरासू निरोपती धला भुगुजे आधीच जार कर्मी रतु त्याशी प्रभुत्व दिधले श्रीराज्यातू की मद्यपियाशी दावितू सिंधी वन साक्षेपे मर्कटाशी मद्यपानू त्यात झाली वृश्चिक दंशन त्याही वरी भूत संचरले दारुणु मग अनन्य वर्ते जेवी या लागी हा तामसी असुरु यास न द्यावा कदापि वरू षडाशक जासी वीरभद्रु नंदी किशोर हेती सांगे परम भोळा शंकरु म्हणे यामुशी लेकरु भस्मासुरु यास द्यावा गत्य वरु तो अन्यत्र राती न करीचो म्हणे बाळका तुझ दिधला वरु ऐसे एकताची असुरु उडे नाचे आनंद थोरु त्रिभुवना माझी न समाई मृत्यू लोकाशी आला सत्वरु मग करीत चालला संवारु संत भक्त गो विप्रु शोधुनी भस्म करीतसे मस्तके हस्त ठेविता तत्काळू भस्म होईन लगे वेळू ऋषी चक्र शोधुनी सकळू भस्म करी एकदाची छप्पन देश शोधितो चमू सहित भूभुज समजतो भस्म करी क्षणातु थोर अनर्थ उढवला कुटुंबासहित ब्राह्मणु गिरी विवरी वैसती लपणु पृथ्वी उद्ध्वस्त संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसा शेन पक्षी अकस्मातु पक्षी धरुनी संहारितु तैसा अंतरिक्षे उनी तोरितु मस्तके हस्तस्पर्श करी महायोद्धारण पंडितु समरी जिंकी कृतांतु परी भस्मासुरा पुढे बोलहतु काहीच नसले युक्ती त्या जैसा पाखंडी खळतत्वता तो नावरी बहुता पंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता नसले युक्ती कवनाची असुर करितो नित्य संवारू शिवाशी नकळी समाचारू भस्म नेऊनी देशत्वरू महानम्र होई तेथे
सवेची मृत्युलोका मनी धरिला ईसा आवाका त्रिदशा सहित शची नायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलावरू शेवटी भस्म करावा गंगाधरू उमा त्रिभुवनाथ सुंदरू खिरो निघावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्वसु मिळाल्या प्रजा ऋषी आसवासु सर्वांचे भय पावली मानसु पुरहुतासु शरणाली मग मघवा सकळा सहितु पद्मजा प्रती गारांनी सांगतु तो मने क्षराब्दी जामतु त्यास सांगू चलाता अक्षत नाम इंद्रिय ज्ञानु ते जाने केली आधी दमनु मनोनिय दोक्षत नाम त्या लागुनु अतिंद्रिय द्रष्टा तू ऐसा जो अधोक्षजो जवळी केला वैकुंठ राजू गाराने सांगती प्रजादिजो भस्मासुराचे समस्तु मग समस्ता सहित नारायणु शिवा जवळी सांगे वर्तमानु भस्मासुरे जाळुनु भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्तु इतक्यांचाही करिलंतु सदा शिवा तुझाई प्रांतु बरा न दिशे अम्माते हैमवती करी जतनु ऐकुनी हासला भालोचनु मने भस्मासुरा स्मरणु जवळी आले यावरी तुम्ही जावे स्वस्थाना सतुरु ऐसे बोली जो कर्पूर गुरु तो अकस्मात आला सुरु भस्म घेऊन ते धवा आपले गारांनी आणले इथो मिळाले ते देखिली समजतो असुर मान तुकावितो सरड्या ऐसी तयावरी मने जे जे आले इथो उद्या भस्म करीन समजतो मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुराशी ते धवा अरे तू अधम असुरु पृथ्वीचा संवारू तुझा मी जिधला गुरु परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधी बोले ते समयी तुझी सुंदर दारा मज देई ना तरी तव मस्तके लवलाही हस्ताची ठेवितो भवानी उठून गेली सदनात असुर ग्रीवा तुकावितो शिवाच्या माथा ठेवून हसतो तुझ नेईन क्षणार्धी शिव मस्तके ठेवावया करू वेगे धाविनला भस्मासुरु प्रजानी ऋषीश्वरु पळू लागले दस दिशा जो भक्त जनम भव भंगू माया लाघवी उमारंगू फळता झाला सवेगु घोरांधर वनु घेतले पाठी लागला भस्मासुरु म्हणे जोगड्या उभा धरी धीरु आजी तुझा करीन संवार रक्षा लागिन अंगाशी वेद शास्त्रान कळे पारू माया चक्र चाळता गोचरु त्यास पामर भस्मासुरु धरिन मने निजबळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यानु सनकादिकांचे देवतार्चनु त्यास भस्मासुर आपनु धरिन मने पुरुषार्थी त्यास वाटे धरिन मी आता दिशे जवळी परिनाचते सर्वथा ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वरु उने पुरे शब्द बोलतो शब्दा नातुडे गिरिजा कांतो तर्क कुतर्क करिता भूतो हाक फोडिता नातुडे वेदशास्त्रांचा तर्क शास्त्रे गोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एकसरे मदनांतक नाटुके जे प्रेम शुद्ध भाविको त्यांचा विकला कैलास नायको उमे सहित त्यांचे घरी देखो वास करी सर्वदा तप बळ विद्याधनु या बळी धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्प कोटी जन्म मरणु फिरता गणित न होयो असो अहंकारी भस्मासुरु धावता नाटके शंकरु इकडे भवानी इंदिरावरु बंधु आपला सवितेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमल नयना कमलनाभा सुरमर्दना कमलधारका शशयना कमलाभरणा कमलाप्रिया जगद्वंद्या जगद्व्यापका जनजरा जन्म मोचका जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जलाब्धीशयना ऐसी एकता माधव मोहिनी रूपधरुणी अभिनव शिव मनोरंजन केशव आडव आला सुराते शिवन्य क्रोध होऊनही देखो दुरुण पाहता झाला कौतुक
मोहिनी देखता असुर निशंकु भूलोनी गेला ते धवा विमानी पाती समस्त देव मनती हे कैचे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टी न तुळेची नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखुनी म्हणे ललने तुझ वरुणी कमलापर्णा वाळीजे तुझे देखता वदनू वाटे वाणी सांडावा प्राणू तुवा नयन कटाक्ष बाणी करुणु मन मृग माझा विंधिला तुझे पद कमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरोणी श्रंगार जाळे आकळले चित्तमिना मज माळ झाली सत्वरु तुझे दाश करीन निरंतरु माया वेशधारी मुरहरु हास्यवदने बोलतशे म्हणे मी तुझ वरीन त्वरितो पैलतो निक्रोध तरु दिसतो माझे त्यात आहे आराध्य दैवतो नवस तेथे केला म्या लग्नाधिपती सहितो तेथे करावे गायन नृत्यो परी मी जेथे ठेवीन हस्तो तुवा तेथेची ठेवावा मग जे दावीन हाऊ भाऊ तूही तैसेचे दावी सर्व तेथे अनुमात्र उन्हे पडता देव शोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवतो सकळ ब्रह्मांड जाळी लक्षणातो असुर तेशी अवश्य म्हणतो सांगशी तैसा वर्तेन मी ऐसा भुलवनी तयाशी आणि लातो वट छायेसी मगनवनी दैवताशी आरंभी नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीतो अष्टनायिका तटस्थ पाहतो किन्नर गंधर्व तेथो गायन ऐकता भुलली देव सर्व षटपद भुवनी सुवासा तिच्या वेधुनी गुप्त रूपे गुंजारव करती वनी परिते कामिनी कोणाने नवी तिचे सुसर ऐकता गायनु विधी कुरंग गेला भुलून कुंभिनी सोडुनी करावया श्रवणु कद्रुतनय येऊ पाही मोहिनी जेथे ठेवी हस्तु असुर तैसेच करीतो आपले हस्तकी ठेवितो आत्म कर मोहिनी मग असुरही आपले शरी हातो ठेविता भस्म झाला तेथो मोहिनी रूप त्याहुनी भगवंतो चतुर्भुज झाला वट रूप सोडुनी देखो प्रकट झाला तेथे मदनांतको हरिहर भेटले झाले को देव वर्षते सुमनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुनी शिवाचे वीर द्रवले भूमीवर पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते अशितांगार चंड क्रोधो उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासुर वधिला हे मातु प्रकटता त्रैलोक्य आनंद भरितु हस्त धोरणी विरमा उमानाथ येथे झाले कैलास अंबिका तत्काळ प्रकटोनु करी हरिहराते वंदनु दोन्ही मूर्ती वैसवनु करी पूजनु हैमवती हरिहर नारायण नागभूषणु शिवशितावल्लभ नाम सगुनु पंचवदन पन्नग शयनु कर्पूर गौर कमलद्भव पिता पिनाक पाणी पितांबरधरु नीलखंड निरवद वर्ण शरीर वृंदार कपती वृंदावनवासी मधुहर गोवान हर गोविंदु चंद्रशेखर शंख चक्रधरु विश्वनाथ विश्वंभरु कपाल नेत्र कमनीय गात्रु लीला विचित्र दोघांची मुरहर वाया मल्लहरु व्यालभूषण मोहर्ता श्रीधरु अंधक मर्दन गबक हर असुर मर्दन दोघे सिद्धेश्वर सिंधु जावरु निसंसार निरहंकार नगतनयावर नंद किशोर ईशानेश्वर इंदिरापती क्षीरवर्ण तनु क्षराब्दी शयन एक प्रमादिवंदेक प्रमानंद पूर्ण त्या दोघाशी पुजनु आनंदमय जगदंबा आता श्रुते सावधानु पुढे सुरसकथा मृताहुनु वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्नु आणि शदानन जन्मसे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्तु